प्रार्थनेचा हेतु अति पवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया तो आमचे सहाय्य आमचा आश्रय आणि आमची आशा आहे। आज आम्ही तुझकडे येतो व मिळवलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो। हे नित्य सहाय करणाऱ्या माते आम्ही तुझ्यावर प्रीती करतो। आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो। हे नित्य सहाय करणाऱ्या माते तुझा देवाजवळ प्रभाव आहे म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळवून दे। मोहावर विजय मिळण्यासाठी सामर्थ्य दे। येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण दे की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल। हे नित्य सहायक माते आम्हासाठी विनंती कर। लोक समुदायाची प्रार्थना। हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्न समय पाण्याचा द्राक्षरस केलास। आता आमच्या नित्य सहाय करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण इथे एकत्र जमलो आहोत। आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार। हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो। तू जीवंताचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस। तुझे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी व मर्ते समय आमच्या ओठावर राहावे। तुझ्या नावा श्रद्धा व सामर्थ्य आहे। हे पवित्र माते, आमचा धावा ऐक। तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहायक माता आहेस असे आम्ही दर्शवू। अनेक गरजांसाठी प्रार्थना। हे नित्य सहायक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तू समोर गुडघे टेकतो। आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो। संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात। दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात। पदोपदी आम्हाला क्रूस आढळतात। हे दयाळू माते, आमच्यावर दया कर। आमच्या गरजा भागव। दुःखातून आम्हाला मुक्त कर। आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे। हे नित्य सहायक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती आम्ही तुझकडे करीत आहोत। लोकसमुदायाचे आवाहन आपण प्रार्थना करूया। आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व सर्व राज्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे। हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो। सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो। नोयना करणाऱ्या कुटुंबातील मुला मुलींना पवित्र आत्म्याने कृपा द्यावी, जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो। नोयना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो। मरण पावलेल्या नोयनाच्या भक्तांना व सर्व मृत व्यक्तींना शांती लाभावी म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो। आजच्या ह्या नोयनाचा विशेष हेतू आपला हेतू इथे प्रगट करूया। व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो। सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो। आपल्या मनात सर्व विनंत्या सफल होण्यासाठी आपण मनात पवित्र मरीकडे प्रार्थना करूया। आभार। हे प्रभो, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो। सॅक्रामेंटाद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो। आम्हाला नोयना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो। आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आभार मानूया। नमस्कार।
आजारांना आशीर्वाद आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या देहाने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू। आमीन। तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्या जवळ असो, तुमचे पालन कराव्यास तो तुमच्यामध्ये असो, तुमचे मार्गदर्शन कराव्यास तो तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ कराव्यास तो तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्याव्यास तो तुमावर असो। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। लोक समुदायाचे श्रद्धा निवेदन। हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस, परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानाची तू वाटप करतेस, तू पाप्यांची आशा आहेस। हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो, आमचे जीवन तुझ्या हातात आहे, आम्ही तुझे लेकरे आहोत। हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसली भीती वाटत नाही। ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस। ख्रिस्ता समवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस। न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत। महासमय आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस। हे नित्य सहायक माते, आमच्या पापाची क्षमा, ईश्वर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तुझकडे धाविण्याची सद्बुद्धी ही कृपादने तू आमच्यासाठी मिळव। सर्व युगांतील विश्वासू लोकांची एकचित्त होऊन मरीची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया। नमो कृपा अपूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। आमेन। हे देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर। ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहे, तिला आम्ही वंदन करतो। तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव। आमेन। आमेन। दूताचा मरलेला संदेश, प्रभूच्या दूताने मरलेला संदेश दिला आणि पवित्र आत्म्याचे योगाने गर्दी संपवली। नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। आमेन। पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या सद्गुणाप्रमाणे माझ्या ठाई हो। नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, ख्रिस्ताने दिलेले वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, तुझ्या पुत्राचा गेल्याचा संदेश तुझ्याने आम्हाला दिला, त्याच्या पुत्रसन्माच्या व पुस्ताच्या द्वारे आम्हाला पुण्यताची वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन।
गाऊ दे गीत प्रभु से सा महिमा बनो दे गाऊ दे गीत प्रभु से प्रभु सा महिमा बनो दे। आज ची ही पवित्र मिसा सामुदायिक हेतु साठी अर्पण करण्यात येत आहे। ख्रिस्तवासी अपलैन लुईस फर्गोस, ख्रिस्तवासी लता डाबरे व वडील सायमन डाबरे, ख्रिस्तवासी मायरन रॉड्रिक्स, ख्रिस्तवासी पॉलसिन तुस्कानो 50वा वाढदिवसाची स्मृति। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन। आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीति व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभ हो आणि तुम्हाला सुद्धा। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण प्रेषित संत पेत्र व संत पॉल यांच्या महामंदिराचा समर्पणा साजरा करत आहोत। भव्य दिव्य आकर्षक अशी ही प्रार्थना मंदिर जिथं भक्तीला नेहमी ऊर येत असतो, अनेक लोक देवावर तिथे संवाद साधतात असे हे महामंदिरे आहेत। माझं मंदिर हे प्रार्थनेचं घर आहे, त्याची लुटारूची गुहा बनू नका असं प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं आहे। आणि म्हणूनच आपण मंदिराचं पवित्र आपल्याला राखता यावं म्हणून आम्ही सबलीत आपण विशेष प्रार्थना करूया। थोडा वेळ शांत राहून कळत न कळत जी पाप आपल्या हातून घडली आहेत त्याची प्रांजळपणे कबुली करूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ आत्मा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने वहीगईने मी फार पापी केलेले आहे। हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध। नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करू व आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे येणे हो। आमीन। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, तुझ्या ख्रिस्त सभेला प्रेषित पेत्र व पॉल ह्याच्या संरक्षणाखाली ठेव। त्यांच्याकडून प्रथम ख्रिस्त सभेला ख्रिस्ताविषयी दिव्य ज्ञान मिळाले। त्यांच्या प्रार्थनेमुळे जगाच्या अंतापर्यंत ख्रिस्त सभा तुझ्या कृपेमध्ये विकसित होते, तिला तू सहाय्य कर। ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। आमीन।
प्रगटीकरण या पुस्तकांतून घेतलेले आजचे पहिले वाचन। मी स्वतः युवानाने पाहिला तो स्वर्गात दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या कर्णाच्या ध्वनीसारखी होती। ती म्हणाली इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन। लागलीस मी आत्म्याने संचरित झालो तो पहा स्वर्गात राज्यासन मांडलेले होते आणि त्या राज्यासनावर कोणी एक बसलेला होता। जो बसला होता तो दिसण्यात यास्पे आणि सारदी या रत्नासारखा होता। राजसनाभोवती दिसण्यात पाचूसारखे मेघधनुष्य होते। राजासनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले आणि डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडीलजन बसले होते। राजसनाच्या आतून विजा वाणी आणि मेघगर्जना निघत होत्या। पेटलेल्या 7 मशाली राजसनापुढे जळत होत्या। त्या देवाचे 7 आत्मे आहेत। राजसनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता। राजसनाच्या मध्यभागी व राजसनाच्या 4 बाजूस पुढे आणि मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते। पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैल ह्याच्यासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा आणि चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता। त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी 6-6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि पवित्र 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 जो होता जो आहे आणि जो येणार तो सर्वसमर्थ प्रभुदेव असे ते रात्रंदिवस म्हणतात। ते कधीच थांबत नाहीत। राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे त्याचा जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव सन्मान आणि उपकार स्तुती करतात तेव्हा तेव्हा ते 24 वडीलजन राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या पाया पडतात। जो युगानुयुग जिवंत त्याला नमन करतात आणि मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात हे प्रभो आमच्या देवा गौरव सन्मान आणि सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस कारण तू सर्व काही निर्माण केलेस तुझ्या इच्छेने ते झाले आणि अस्तित्वात आले। हा प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानू। प्रतिसाद स्तोत्र प्रतिसाद पवित्र 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 प्रभू सर्व समर्थ परमेश्वर आहे। पवित्र 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 प्रभू सर्व समर्थ परमेश्वर आहे। परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतरात त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीबद्दल त्याची स्तुती करा। आपला प्रतिसाद पवित्र 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 प्रभू सर्व समर्थ परमेश्वर आहे। कर्णा वाजून त्याचे स्तवन करा, सतार आणि वीणा वाजून त्याचे स्तवन करा, तंतुवादे आणि बासरी वाजून त्याचे स्तवन करा। आपला प्रतिसाद पवित्र 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 प्रभू सर्व समर्थ परमेश्वर आहे। खणखणणारे टाळ वाजून त्याचे स्तवन करणार स्तवन करा, झंझण्या झांझा वाजून त्याचे स्तवन करा। प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा। आपला प्रतिसाद पवित्र 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 प्रभू सर्व समर्थ परमेश्वर आहे। जय घोष। जीवन प्रभु तू चिंता
प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेलं आजचं हे वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशूने त्यांस एक दाखला सांगण्यास सुरुवात केली. तो येरुश्लेमेजवळ होता आणि देवाचे राज्य आता लगेच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते. म्हणून येशू म्हणाला, कोणी एक उमराव आपण राज्य मिळवून परत यावे या उद्देशाने दूरदेशी गेला. त्याने आपल्या 10 नोकरांना बोलावले आणि त्यांना 10 मोहरा देऊन सांगितले, मी येईपर्यंत त्यावरती व्यापार करा. त्याच्या नगराचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. मग असे झाले की तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या नोकराला त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळविले हे पाहावे म्हणून त्याने त्यास आपणाकडे बोलवण्यास सांगितले. मग पहिला त्याच्या समोर येऊन म्हणाला, महाराज आपल्या मोहरावर मी 10 मोहरा मिळवून घेतले आहेत. त्याने त्याला म्हटले, शाबास भल्या नोकरा, तू लहानशा गोष्टीत विश्वासी राहिलास म्हणून 10 नगरावर तुला अधिकार दिला आहे. नंतर दुसऱ्या येऊन म्हणाला, महाराज आपल्या मोहरावर मी 5 मोहरा कमावले आहेत. त्यालाही त्याने म्हटले, तुलाही 5 नगरावर अधिकार दिला आहे. मग आणखीन एक येऊन म्हणाला, महाराज ही पहा आपली मोहर, ही मी रुमालात बांधून ठेवली होती कारण आपण खरडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जी आपण ठेवले नाही ते उचलून घेता आणि जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता. तो त्याला म्हणाला, अरे दुष्ट नोकरा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो आणि जे मी पेरले नाही त्याची मी कापणी करतो, हे तुला ठाऊक होते ना? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असता तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता. मग त्याने जवळ उभे राहिलेल्या सांगितले, याच्यापासून ती मोहर घ्या आणि ज्याच्या जवळ 10 मोहरा आहेत त्याला द्या. ते त्याला म्हणाले, महाराज त्याच्याजवळ 10 मोहरा आहेत. मी तुम्हाला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल. आता ज्या माझ्या शत्रूच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यास येथे आणा आणि माझ्या देखत त्यांना ठार मारा. या गोष्टी सांगून तो वर येरुश्लेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक यशस्वी व्यक्ती म्हणून जीवन जगता यावे म्हणून आपण काय केले पाहिजे? आणि उत्तर सोपे आहे, आपला वेळ, आपली शक्ती, आपल्याकडे उपलब्ध असलेली साधनं, आपले उपजत कलागुण जर आपण पुरेपूर वापरले तर एक यशस्वी व्यक्ती म्हणून आपण नावारूपाला येऊ शकतो. याउलट आपण आपला चांगला वेळ जर वाया घालवला, आळशीपणा केला, अपयशाची भीती वाढते म्हणून योग्य वेळी योग्य असा निर्णय घेतला नाही, तर आपली गणना अयशस्वी व्यक्तीच्या यादीत होईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जीवनात धोका पत्करल्याशिवाय आपण कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. आपले जीवन जर धोकादायक बनवायचे नसेल तर योग्य वेळी योग्य निर्णय आपण घेतला पाहिजे. परंतु निर्णय घेण्याअगोदर आपण चौफेर अभ्यास केला पाहिजे. एखादा आपण व्यवसाय करतो तर त्या व्यवसायातली बलस्थानं कुठले आहेत, कमकोतपणा कुठला आहे हे शोधून काढलं पाहिजे. काही लोकांचे चांगले अनुभव आहेत त्याचा देखील आपण फायदा उठवला पाहिजे
आणि विचार विनिमय करून चांगला निर्णय घेतला पाहिजे। निर्णय घेणारे लोक जीवनामध्ये पुढे जात असतात। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात आपल्याला उमराव आणि नोकर यांचा दाखला आपल्याला सांगण्यात आलेला आहे। जो उमराव होतो असतो तो नोकराला मोहरा देतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि तो परदेशात निघून जातो। तो त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची ढवळाढवळ करत नाही। नोकराला तो स्वातंत्र्य देतो, इंटरफिअर करत नाही। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आपल्याला देखील असंच स्वातंत्र्य देत असतो, आपल्यावर असाच विश्वास ठेवत असतो। जेव्हा परमेश्वरानं जग निर्माण केलं तेव्हा माणसाला त्याने सगळ्या गोष्टीचा केंद्रबिंदू असं बनवलं, त्याला स्वातंत्र्य दिलं। आपण स्वातंत्र्याचा चांगला वापर करतो की गैरवापर करतो? आपण योग्य असे जीवनामध्ये निर्णय घेतो की अयोग्य निर्णय घेतो? आपल्या निर्णयाद्वारे परमेश्वराला आपण गौरव देतो की परमेश्वराला आपण खाली खेचत असतो? दुसरी गोष्ट म्हणजे राजाची किंवा उमरावची सत्व परीक्षा असते। उमरावने निवडलेली व्यक्ती लहानशा गोष्टीत विश्वासू राहिली आणि म्हणूनच ती व्यक्ती चांगलं काम करणारी आहे की नाही ह्याचा शोध घेणं हे कठीण असतं। निवड केलेली व्यक्ती आपली चूक मान्य करते की आपल्या चुकीचं समर्थन करते? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर देखील आपली परीक्षा घेत असतो। आपले एका विशिष्ट कार्यासाठी त्याने निवड केलेली आहे। माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्त त्याचं उत्तम उदाहरण आहे। 33 वर्षांपैकी 30 वर्ष तो कुटुंबात राहिला। आपल्या वडिलोपजित जो सुतारकीचा व्यवसाय होता त्यामध्ये त्याने हातभार लावला, त्याने खूप मदत केली आणि ती त्याची जणू काही सत्व परीक्षा होती। आणि त्यानंतर 3 वर्ष त्याने देवराज्य प्रभावीपणे त्याचा संदेश पोहोचवला। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, उमरावनं दिलेलं पारितोषिक, विश्वासू नोकराला त्याने 10 शहरांची जबाबदारी दिली। थोड्याशा गोष्टीमध्ये तू विश्वासू राहिलास तुझी नेमणूक मी मोठ्या गोष्टीसाठी करत आहे। द रिवॉर्ड ऑफ वर्क वेल डन वॉज मोर वर्क टू डू। ज्या वेळेला आपण चांगलं काम करतो तेव्हा आपल्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात। परंतु ज्यांनी कष्ट केले नाहीत त्याला शिक्षा देण्यात आली, पनिशमेंट। जीवनात कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नाही आणि म्हणूनच तो निर्णय घेण्याच्या जबाबदारी पत्करण्याच्या लायकीचा नव्हता असं त्याला ठरवण्यात आलं। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, म्हणूनच या दाखलाचा शेवट असं करण्यात आलेला आहे की ज्याच्याकडे आहे त्याला आणखीन दिलं जाईल आणि ज्यांच्याकडे नाही त्याचं असेल नसेल ते देखील त्याच्याकडून काढून घेतलं जाईल। प्रभू येशू ख्रिस्त या दाखल्याद्वारे आपल्या प्रत्येकाला काय सांगत आहे? आपल्याला असं सांगत आहे की देवराज्य प्रभू येशू ख्रिस्ताने स्थापन केलेलं आहे ती पसरवण्याची जबाबदारी प्रत्येक बाप्तिस्मा झालेल्या लोकांवर त्यांनी ठेवलेली आहे। आपण जीवनात योग्य निर्णय घेऊन आपला जो वेळ आहे, आपले कलागुण आहेत, आपली जी शक्ती आहे, आपली जी साधनं आहेत त्याचा वापर आपण देव राज्याच्या वाढीसाठी करतो की नाही। Thank you.
कर जीते आए तुझी समाया मुझे काया पंडित नाम प्रभु जे सुगंधित प्रभु राया पंडित बंधु भागिनीनो आपले हे बलिदान सर्व समर्पित त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभु स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव गावून आमचे व त्याच्या पैतृकस्थ सभेचे कल्याण हो। हे प्रभु आमच्या या भेटीचा स्वीकार कर व आम्हाला तुझ्या दयेचा वर्षा अमावर कर। प्रेषित पेत्र व पॉल यांच्या मार्फत आम्हाला मिळालेले दिव्य ज्ञान आमच्या हृदयाला अखंड तेवत ठेव। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। तुमचे अंतकरण प्रभुकडे लावा, आम्ही ते लावले आहे। प्रभु आमचा परमेश्वराचा भार मानूया, ते योग्य वरास्त आहे। हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे। तू सनातन मेंढपाळ आहेस, तू तुझ्या कळपावर कधीही दुर्लक्ष करत नाहीस। प्रेषितामार्फत तू तुझ्या कळपावर नित्य लक्ष ठेवतोस व त्याचे संरक्षण करतोस। तुझ्या पुत्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तू त्यांना आपल्या कळपाचे मेंढपाळ केलेस। आपल्या स्वर्गातील स्थानावरून ते अजून आमचे मार्गदर्शन करीत असतात आणि म्हणूनच स्वर्गीय दरबारांतील दूतांच्या सर्व गायक वृंदाबरोबर आम्ही तुझा अखंड गौरव गातो। प्रभु तू खरोखर पवित्र आहे, सर्व पवित्र्याचा तू उगम आहेस। ही दान पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येव। ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत। स्वेच्छेनं स्वीकारलेले आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे। हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्त गणानो करुया
आपुल्या श्रद्धेचा उच्चार ख्रिस्त मरण पावला ख्रिस्त जिवंत झाला ख्रिस्त पुन्हा येईल ख्रिस्त पुन्हा येईल ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या मी तुला जीवनदायी भाकर वातारणदायक प्याला अर्पण करतो तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आमचे पोप फ्रान्सिस आमचे बिशप फेलिक्स सर्व धर्मगुरू यांच्यासह प्रभू आम्हा सगळ्यांची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर या जगातून बोलावून घेतलेल्या आमच्या प्रिय बंधू आणि भगिनींची तू आठवण कर त्यांना ख्रिस्तवासी झालेल्या त्या सगळ्या लोकांना तुझं दिव्य असं दर्शन घडव आम्हा सगळ्यांवरती दया कर देव माता धन्य कुमारी मारिया तिचा पती योसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे प्रभू तू वाटेकरी कर त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे हे पित्या आम्ही तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो प्रभु येशू ख्रिस्ताने जी प्रार्थना शिकली ते कुटुंबियांना त्याने बोलूया आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आज आमची दर्शाची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव हे प्रभू सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर या जीवनात तू आम्हाला शांती दे आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही जेव्हा दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे हे प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या प्रेषितास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो मी माझी शांती तुम्हाच देतो म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती वैक्य देण्याची कृपा कर तू नित्यजीव असून सदा सर्वदा राज्य करतोस प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा मोठ्या प्रेमानं आपण एकमेकास शांतीवंदन करूया जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकृप आहा
या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य आहोत। ख्रिस्ताचे शरीर सध्याचे वायू जीवनात आमचे संरक्षण म्हणो, ख्रिस्ताचे रक्त सध्याचे वायू जीवनात आमचे संरक्षण म्हणो, आमेन। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, तू आम्हाला दिलेल्या स्वर्गीय भाकरीद्वारे तुझे प्रेषित पेत्र व पॉल ह्यांच्या स्मरणार्थ आम्ही अर्पण करीत असलेल्या या समर्पणामुळे आम्हाला त्यांच्या संरक्षणाखाली सदैव सुरळीत ठेवू। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो। प्रभो तुम्हाबरोबर असो। सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद आपल्यावर येऊ। आमेन। जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे।